नमस्कार, मी अर्चना, गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला अत्यंत बारीक अशी बटाटा शेव दाखवणार आहे, आपण भुजिया म्हणू शकतो। तर त्यासाठी इथं मी 400 बटाटे उकडून घेतलेली, साल काढून घेतलेली आहे। 2 वाट्या बेसन पीठ चांगलं चाळून घ्यायचं आहे। आता हे वजनाने सांगितलं तर 250 ग्रॅम बेसन पीठ आहे। लाल मिरचीची पूड आणि हळद। आता इथं तुम्ही कोणते मसाले वापरू शकता तुमच्या आवडीचे। तर आता सुरुवात करूया। आता सुरुवातीला आता हे जे उकडून घेतलेले बटाटे आहेत त्या पद्धतीने किसून घ्यायचे चांगले। आता हे बटाटे किसून घेतलेले आहेत, यामध्ये आता हे बेसन पीठ टाकायचं जे 2 वाट्या घेतलेलं आहे। यामध्ये आवडीनुसार लाल मिरचीची पूड, लाल तिखट, कोणताही मसाला टाकू शकता। हळद 1/2 चमचा, चवीनुसार मीठ। आता सुरुवातीला हे सगळं मिक्स करू आणि नंतर गरज लागेल तसं पाणी टाकायचं यामध्ये। ते सगळं एकत्र करून घ्यायचं। आता हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून एकदम मऊसर असं गोळा बनवायचा आहे आपल्याला। थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम जास्त पाणी नाही टाकायचं। पूर्ण गाठी निघल्या पाहिजे ते या पद्धतीने छान असं मऊसर बनवून घ्यायचं। छान असं चांगलं 5 मिनटं तरी छान असं एकत्र करून घ्यायचं एकदम। इथं आता 5 मिनटं झालेले आहेत। पहा किती एकदम बेसन पीठ पण छान असं फुगलेलं आहे। आपण जे बटाटे उकडून किसून टाकलेले आहेत ते पण एकदम मिक्स झालेले यामध्ये। फक्त मेहनत घ्यायची गरज आहे छान शेव बनण्यासाठी। या पद्धतीने बनवून घ्यायचं। आता शेव बनवण्यासाठी एक बारीक अशी प्लेट घेतलेली आहे, बारीक शेवची असा साचा घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या कोणत्याही साच्याने बनवू शकता। आता हे बसवल्यानंतर तेल लावून घ्यायचं, या पद्धतीने तेल लावून घ्यायचं। याला पण असं तेल लावून घ्यायचं। आता तेलाच्या हातानेच आता हे मिश्रण घ्यायचं, यामध्ये या साच्यामध्ये मिश्रण टाकायचं या पद्धतीने। आता इथं तेल तापायला ठेवलेलं आहे, थोडंसं टाकून पाहू तेल तापलं का ते। आता इथं तेल चांगलं तापलेलं आहे। गॅसच्याच मोठीच ठेवायची, आता हे शेव पाडून घ्या आपण। आता ही पूर्ण फेज जाईपर्यंत गॅसच्याच मोठीच ठेवायची। आता बुडबुडे थोडे शांत झालेले आहेत, आता गॅसच्याच कमी करायची। आता ही शेव पालती करून घेऊ, या पद्धतीने पालती करून घ्यायची। गॅसच्याच कमीच ठेवलेली आहे। या बाजूने पण तेल असं शांत झालेलं आहे, जास्त वेळ लागत नाही, बारीक शेव असल्यामुळं हे तयार झालेली आहे। आता हे काढून घेऊ आपण। आता आणखी एक तुम्हाला बनवून दाखवते। परत त्याच पद्धतीने ही पूर्ण फेज जाईपर्यंत पलटी करायची नाही शेव, अगोदर हे तेल शांत होऊ द्यायचं। आता दुसऱ्या वेळेस शेवचं घाणा टाकताना थोडंसं तेल थंड झालेलं असतं, त्यामुळं थोडंफार असं कमी जास्त गॅस करायचा। आता थोडा गॅस वाढवलेला आहे गॅसच्याच। पालती करून घेऊ आपण, पद्धतीने पालती करून घ्यायची। या बाजूने पण तळून घेऊ छान अशी, गॅसच्या गरजेनुसार कमी जास्त करून या पद्धतीने। आता ही बाकीचे शेव तळून घेऊ।
आता ही तैयार झाली, एकदम बारीक अशी कुरकुरीत शेव, बटाटा शेव एकदम कुरकुरीती। कोणत्या पण ऋतूमध्ये, आता ही सध्या पावसाळा चालू आहे तरी एकदम कुरकुरीत अशी राहते। तुम्हाला एक तोडून दाखवते, एकदम हात लावला तरी अशी एकदम कुरकुरीत, तेलकट नाही काही नाही, का एकदम कोरडी कोरडी एकदम छान अशी बटाटा शेव, एकदम सोपी पद्धत। तर नक्की बनवा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा माझ्या सोप्या पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।